सर मला सांगा की सध्या वसईविरार शहर महानगरपालिका क्षेत्राच्या आसपासची जी 23 गावं आहेत ज्या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत ती 23 गावं सुद्धा महानगरपालिकेच्या क्षेत्रात समाविष्ट करून महापालिकेची हद्दवाढ करण्याचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. बहुजन विकासाकडे जे याबाबत अधिकृत प्रतिक्रिया काय? सर्वात महत्त्वाचं हा विषय जाणून बुजून आणलेला आहे. ही एक राजकीय चाल आहे ज्यांना सत्तेत येण्याचं स्वप्न देखील बघता येत नाही त्यांना मागील दाराने प्रशासनाला हातात धरून राजकारण करायचं आहे आणि सत्तेत राहायचं आहे आणि त्यासाठी निवडणुका कशाही परिस्थितीत होऊ नये ढकलाव्यात हा त्यांचा पुरेपूर प्रयत्न आहे. आज भारतात जगात सगळ्या ठिकाणी निवडणुका होतात. काल परवा TDC बँकेची ठाणे जिल्हा बँकेची पण निवडणूक झाली परंतु करोनाचं नाव घेऊन ह्या जाणून बुजून हा खेळ खेळला जातो आहे. ह्याच्यात पुढे जाऊन की परत आता निवडणुका घ्यायला लागतील मग त्याला काहीतरी बालांट लावण्यासाठी हा हद्दवाढ महापालिकेचा हा नवीन पर्याय त्यांनी आणलेला आहे. एका ठिकाणी कोर्टात गावावगळायचं म्हणून सांगायचं दुसऱ्या ठिकाणी हद्दवाढ करायचा प्रयत्न करायचा का जेणेकरून डिस्प्यूटमध्ये ठेवायचा हा विषय आणि निवडणुका पुढे ढकलायचा ही एक राजकीय चाल आहे आणि त्याच्यात ते सक्सेस होणार नाही. यांना जर खरंच भलं करायचं असेल तर तुम्ही या प्रशासकीय राजवटीमध्ये काय चाललं आहे आणि काय झालं आहे हे सगळेजणं बघतात. जर तुम्हाला मदतच करायचं आहे तर इकडूनच्या पूरग्रस्तांना मदत करा, मच्छीमारांना मदत करा. आज एवढा मोठा पुरामुळे नुकसान झालं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं. कुठेही शासनाने इकडे वसई तालुक्याला तशी काहीही मदत केलेली नाही पण हे एक राजकीय चाल चालून आपल्या हातात सत्ता राहावी प्रशासनाच्या मार्फत म्हणून हा हद्दवाढीचा प्रस्ताव आहे केवळ निवडणुका पुढे ढकलण्यासाठी. एकीकडे 29 गावांचं प्रकरण कोर्टात सुरू आहे 29 गावं वगळण्याचं आणि दुसरीकडे 23 गावं पुन्हा घेण्याचं हे नवीन बाब चर्चेत आली आहे. तुम्ही बहुजन विकासाकडे भूमिका आहे 23 गावांबाबत? आमची स्पष्ट भूमिका आहे की न्यायालय जो निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे परंतु आता हे जे चाललेलं आहे हद्दवाढ जो प्रस्ताव आहे ह्याच्यामध्ये हेतू फक्त राजकीय आहे आणि त्यामुळे या राजकीय हेतू त्यांचा सक्सेस होणार नाही एवढे निश्चित.